चार सांगितलं ना जात असे तुला गे तसे सन्मानसे निखिल ठाकूर यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. प्लीज विनंती असेल सन्मानसे निखिल ठाकूर यांचं देखील इथं स्वागत आणि सन्मान. इथे सन्मानसे सुशांत कदम यांच्या शुभ हस्ते सन्मानसे निखिल ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान. आज आठत तुम्ही असेल का काल दहा होते ना तर पुढची मॅच असे सुनोय मरुए बालकुम आणि झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस उडवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर लगेच तुम्ही यायचं आहे. पहिला सत्र संपला आणि पहिल्या सत्रामध्ये इथे सुनील स्पोर्ट्स वाजवेल या संघाने बॅटिंग करत असताना 53 धावा पटकावत 4 षटकामध्ये आणि 54 धावांचा आव्हान समोर ठेवलं. अतिशय चांगली बॅटिंग जर बघितली तर चेतन यांनी केली 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 30 धावा यांनी पटकावल्या. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार. मात्र ज्ञान खूप स्वस्तमध्ये 5-0 त्यानंतर नंदू यांनी देखील अतिशय दमखम दाखवला 2 षटकात. त्याच्या मदतीने 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि 7 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान त्याने देखील टीमसाठी दिलं. गणेश यांनी 3 चेंडू खेळला 3 धावा पटकावल्या आणि पंकज हा फलंदाज मात्र इथं धावचीत 5 झाला. तर गोलंदाजीचं विश्लेषण रमण यांनी पहिला षटक टाकला 12 धावा 1 गडी बाद. दुसरा षटक संदीप यांनी टाकला 15 धावा दिल्या. तिसरा षटक विलास यांनी टाकला 15 धावा 1 गडी बाद केला आणि सागर यांनी शेवटचा स्लॉगिंग ओव्हर टाकला 11 धावा 5 गडी बाद करून यशस्वी ठरला. असं एकंदरीत 24 चेंडूचा खेळ संपला आणि 24 चेंडूमध्ये 53 धावा पटकावत 54 धावांचा मोठा लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी जोडी मध्याच्या आतमध्ये गणेश आणि संदीप. ते विनंती असेल सुनोई परोई बालकुम आणि झुंजा स्पोर्ट्स कोलशेत या दोन्ही संघाच्या कॅप्टनला हे टॉस उडवण्यासाठी आमच्या समोरच्या कक्षासमोर लगेच तुम्ही या कारण अगोदरच या स्पर्धेला खूप उशीर झालाय कारण आज अंतिम सामना देखील होणार आहे. काल या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज सुशांत मुखादम यांचा वाढदिवस आहे आणि ते वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केले. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय त्यानंतर दुसऱ्या फेरीत देखील त्याच्यामध्ये नक्कीच वाजवी हा संघ जिंकलाय आणि इथे सुनील स्पोर्ट्स वाजवी आणि कालिका माता स्पोर्ट्स कासार रोडवली दरम्यान हा सामना सुरू आहे. उशिरे आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 54 धावांचं लक्ष सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 14 धावा मेंटेन ठेवायला लागतील हा सामना जिंकण्यासाठी. रुपेश गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडूवर ऑन साइड ला यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. छत्रक्षण तिथे तैनात आणि पहिल्या विकेटचा पतन पहिला गोलंडकचा शिकार इथं होत असताना फलंदाज गणेश झुंजा स्पोर्ट्स कोलशेत या टीमचा कॅप्टन लगेच टॉस सोडवण्यासाठी या कारण त्यांचा विरोधी संघ सोनोई मरुए बालकुम या संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का इथं बसलाय कालिका माता स्पोर्ट्स कासार रोडवली या टीमला कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ही अशीच स्थिती नक्कीच पाहायला नेहमी मिळत आहे कारण आव्हान मोठं आहे. मोठे 2 फटके येणं आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी.
सिंगल आणि डबल ने काही होणार नाही आणि तेच प्रयत्न मात्र इथे गणेशने पहिल्या चेंडूवर घेतला आणि इथे मात्र चांगला होता मात्र चेंडूने जास्त उंची गाठली आणि त्याच कारणाने मिड विकेट आणि स्कलिंग चक्रामध्ये प्रतिम झेल टिपला चेतनेचं मात्र या सामन्यामध्ये अतिशय चांगलं योगदान आहे. अतिशय चांगली बॅटिंग केली त्याने, 10 चेंडूचा वापर केला आणि 10 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने एकत्रित 30 धावा त्या फलंदाजाने पटकावल्या. तर नंदू याने देखील अतिशय चांगली बॅटिंग केली, त्याने देखील आपल्या टीमसाठी 15 धावा पटकावल्या. तर रुपेश याला पहिला यश मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला पॉईंट चक्रामध्ये टटवलं, अतिशय चांगले शतकक्षण तिथे होते. तत्पूर्वी एक सिंगल मिळते आणि सिंगलने मात्र आत्ता कुठेतरी खातं उघडतोय कालिका मधला स्पोर्ट्स खासा रोडल. या टीमच्या टीमची धाव संख्या मात्र एक असताना एक गडी पाय शेवटच्या सामन्याचा टॉस इथे उडवला जाणार आहे. अखेर टप्प्याचा चेंडू संतोष भोईर शिवसेना शाखा प्रमुख बालकोम यांच्या शुभ हस्ते इथं टॉस सोडवला जाणार आहे. सुनय मरोळे बालकोम विरुद्ध झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. सुनय मरोळे बालकोम हा संघ इथं टॉस जिंकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी रुपेश याच्या माध्यमातून पहिलाच पॉवर प्ले केली. सफल झाला चेंडूला ऑन साईडला फिरकावून देईल कारण नोमॅन लँड्स मध्ये वन बॉल सुद्धा चेंडू सुरेशीच्या पलीकडे चौकार. चार धावण इथे टीमची धाव संख्या पुढे सरकताना पोहोचते ती 5 या आकड्यावर. संदीप थोर आणि संदीप शिंगे अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्ग रुपेश आहे पहिला यश संपादन केलाय. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज मोठा हादरा बसला. पहिला चेंडू लागला अपील केली जाते, 10 बाकी ते जाते आणि पंचांनी अपील उचलून धरले आणि दुसऱ्या विकेट संपादन इथं होत असताना टीमची धाव संख्या फक्त 5 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये उघडणारी गोलंदाजी इथे होते. चांगल्या टीमसाठी बाप आहे गोलंदाज रुपेश कारण 54 धावांचा मोठा लक्ष इथं प्रस्थापित केले. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना थोडस अडकलं इथे पाहतोय कालिका माता स्पोर्ट्स ओढवली या टीमला कारण गणेशचा एक मोठा फलंदाज इथं खूप स्वस्तामध्ये बाद झाला. 0-1 पहिल्या चेंडूवर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संपूर्ण चेंडू टाकला. चेंडू पडल्याच्या नंतर यष्टीरक्षकाचा हाताचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावांची आवश्यकता होती ती 14 आणि इथे फक्त 5 धावांचा षटक टाकतो. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. लेथ लाईन दिशा सर्व काही या षटकामध्ये पाहायला मिळालं. विकेट देखील मिळवलं आणि पहिला षटकाचा खेळ संपला. टीमची धाव संख्या मात्र इथे 5 असताना करते विचारा पण काय आता वैध नाही. गोलंदाजी मार्ग षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी मार्गवर आहे नंदू ज्याने कपलातून फलंदाजी केली होती. 2 षटकाच्या मदतीने 7 चेंडूमध्ये 15 धावा केल्या होत्या. आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये राईट आर्म आरावर विकेट जवळजवळ 5 ते 7 पावलांचा रडाप घेतोय. डावखुरा फलंदाजला संदीप जो व्यक्ती खेळतोय धावसंख्येवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले त्याने 1 चेंडूचा सामना केला. अजून कुठल्या प्रकारचं योगदान हातं अजून उघडलं नाही बघायचं आहे. संदीप भोईर स्ट्रायकिंग गेमला तर गोलंदाज मार्गवर नंदू. पहिला चेंडू
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही, शिक्षक हातामध्ये चेंडू विसावला जातोय, आणखीन एक डॉट चेंडू इथं टाकतोय पहिला चेंडू. टीमची धावसंख्येमध्ये स्थिर 5, 54 धावांचं मोठं लक्ष आहे, लक्ष कठीण आहे, मात्र यावेळेस आउटसाईड लेग स्टंप चेंडू जाईल का? हो, पंचांचं मत आहे, हा चेंडू वाईड असेल, अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धाव बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या 8 6 धावा अजूनही विजयासाठी, 48 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक तुमच्याकडे येते फक्त 17 चेंडू आणि 48 धावा, मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे. इथे बॅटला बॉल ब्रश झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू गेला, निर्धाव चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी इथं होत असताना सुनील स्पोर्ट्स वाघवेले या टीमकडनं पहिला षटक टाकला रुपेश आणि 5 धावा 2 गडी 5 आणि नंदू देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस फटका चांगला आहे, सुरेशच्या पलीकडे जाईल का? मात्र इथे लमन क्षेत्रामध्ये प्रतिम झेल टिपला आणि इथे तिसरा फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या असताना फक्त 6. इकडे काय म्हणून कृषी आली मध्ये चौपन्न धावा या मॅच मध्ये करायच्या होत्या 24 चेंडू मध्ये, मात्र गोलंदाजी रुपेश यांनी जबरदस्त केली. 5 धावा 2 गडी 5 गणेश त्या षटकामध्ये 5 झाला, संदीप त्या षटकामध्ये 5 झाला आणि नंदू त्याच्या गोलंदाजी मध्ये देखील 1 फलंदाज 5 झाला. पंचाचा इशारा येत आहे, नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिटची संधी इथे आहे. फ्री हिट आणि नो बॉलची संधी इथं प्राप्त झाले. गोलंदाज मार्ग पुन्हा एकदा नंदू अराउंड द गेट साईड मध्ये, इथे नो बॉल आहे, एक सिंगल पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि इथं नो बॉल होती. ट्रिपल उद्ध्वस्त केला होता गोलंदाज नंदू याने आणि 2 धावा या चेंडूवर मिळतात. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. स्कोर कार्ड वर 9 ही धावसंख्या, 54 धावांचं मोठं लक्ष समोर, पाठलाग करताना मात्र थोडीशी विसरगुंडी पाहायला मिळते. कालिका माता स्पोर्ट्स कासारोडा या टीमची 9 धावा, दुसऱ्या षटक प्रगती पथावर, दुसऱ्या षटकातील 4 चेंडू हाताळले जात आहेत आणि 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. या षटकामध्ये धावा खर्च केला त्या फक्त 4. गोलप ऑन साइडला सफल झाला, पलीकडे 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतो, 6 षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर, 14 धावांची प्रति षटकामध्ये गरज आहे आणि इथे मात्र टीमची धावसंख्या फक्त 15. अंतिम चेंडू असेल, बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार सागरच्या बॅट मधून, 1 नो बॉल आला होता, ते नो बॉल नक्कीच मोठी हानी इथे सुनील स्पोर्ट्स वाघवेल संघाची झाली, कारण नो बॉल वर ट्रिपल चित बाद झाला होता फलंदाज सागर आणि त्यानंतर लागोपाठ 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. टीमची धावसंख्या या षटकाने पुढे सरकारला पोहोचली होती 21-33. 12 चेंडू आणि अजूनही 33 धावांची गरज, 12 चेंडू 33 धावा. मस्त ना आता 16
विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इन नवीन फलंदाज राजू येतोय. सागर 2 षटकांच्या मध्यतेने 14 या धावसंख्येवर खेळतोय. घुसला नाही 81 तिकडचे नोबॉल आला होता आणि फ्रेंडची संधी आली होती आणि तिथे फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं. जीवनदानाचा खूप मोठा फायदा आपल्या टीमसाठी करतोय. मात्र अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. आता फक्त 16.50 ही धावगती उभारावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी बघायला राजूकडे क्षमता आहे. सागर आणि दोन षटकार मारून टीमसाठी योगदान देईल. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करेल का त्या स्वतःच. मात्र एक मोठे दोन तीन फटके मारून टीमला अजून कमबॅक करून देईल का हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झाले. पहिला चेंडू बॅकवर्डवर गेला. ऑफसाईडला चेंडू खेळतो. चेंडूचा त्याला मग क्षेत्रामध्ये चांगला शेती पशुपती याच्या माध्यमातून केला जाते. खराब फेकी येते मात्र चांगला कमबॅक इथे इन्स्ट्रक्टच्या माध्यमातून केला जातो आणि तत्पुढे एक सिंगल मध्ये एक सिंगल टीमची धावसंख्या पुढे सरकारने पोहोचते ती 22. 11 चेंडूवर 32 धावा ची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बघायचं सागर षटकर शेवटच्या दोन चेंडूवर गोलंदाज होता तर नंदू त्याचा भरपूर समाचार घेतला आणि आता मात्र चैतन्यने ज्याने अप्रतिम फलंदाजी केली. स्लोवर डिलिव्हरी हा चेंडू खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये. चेंज ऑफ स्पेस थोडस वरेश पाहायला मिळालेला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता पंचाच्या माध्यमातून केली जाते. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 10 आणि 10 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी थोडासा कानमंत्र राजूच्या माध्यमातून सागर याला कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू आपल्या 32 धावा पटकावायचे तर कशा कुठल्या जातील त्याचं काहीतरी चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. प्रयत्न करत होता मात्र असफल ठरतोय. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. 54 धावांचा मोठा लक्ष इथं ठेवला. त्या लक्षाचा पाठलाग करताना मात्र सुरुवातीचे 2 फलंदाज अडकलत झाले खेळले. गणेश फलंदाज 0-5 झाला. तिथे थोडासा बॅकवॉटर गेला हा संघ कारण गणेशच्या मध्ये क्षमता होती मोठमोठे फटके खेळण्याची. इतके खराब शतक्षण पाहायला मिळतंय सागराच्या कडनं. मात्र तत्पूर्वी लगेच 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज सागर. मात्र इथे सिंगल आणि डबलने काही होणार नाही. इथे जर सामना जिंकायचा असेल कमबॅक करायचा असेल तर नक्कीच 2 मोठे षटकार मारावे लागतील. अजून येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये गोलंदाज चेतन येते. 26 धावा अजून 28 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते फक्त 8. 8-26 समीकरण पुन्हा सुद्धा त्याच गतीने. चेंडू चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न होतोय. रक्षकाच्या हाताचा वेध घेतला आणि एकंदरीत शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ही बोटाची जादू आहे, बोटाची कला आहे आणि ही कला अवगत करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत इथे करत असताना कलम गोलंदाज चेतन पुन्हा एकदा यावेळेस पर्फेक्टवर जाऊन ऑन साईडला खेळला. इथे गणेश मध्ये यांच्या हातातून झेल सुटला. मात्र आव्हान अजून खूप खूप मोठं आहे. षटक संपला. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये फक्त धावसंख्या उभारली ती 27 आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी आणखी 27 धावांची आवश्यकता आहे. पारडं जड आहे या टीमचं कारण 3 षटकामध्ये फक्त 27 धावा पूर्ण केल्यात आणि येणारे शेवटच्या 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. राजू 9 स्ट्राईक केला. सागर स्ट्राईक केला. त्याच्या बॅटवर देखील 2 षटकार आले तर गोलंदाज मार्कवर पंकज शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धावा. यानंतर होणारा सामना सोनवाई मरोय बालकुम विरुद्ध झुंजा स्पोर्ट्स. टॉस जिंकलाय सोनवाई मरोय बालकुम या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तो देखील सामना 4 षटकांचा असेल. पंकज
जवळजवळ 15 ते 16 पावलांचा रणअप, पहिला चेंडू टाकले 6 26 27 ची गरज आहे. फुल टॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होता आला नाही. जोडीचा मिड विकेट क्षेत्रामध्ये नंदू थोडस इथं चाचपलतोय, मात्र एक सिंगल मिळते. एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यामध्ये. 5 चेंडू शिल्लक केल्याने 5 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. राजू पाटील ऑन स्ट्राईक, 9 सेकंड फलंदाज सागर, गोलंदाज मार्गवर पंकज उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट. पुढे चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे होते. चेंडू जातोय मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगला क्षेत्रक्षेत्र सागर याच्याकडनं पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पडते स्कोर कार्डवर. आतापर्यंत 29 धावा, जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना सुनील स्पोर्ट्स वागवेल हा संघ, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मोठा फटका मात्र इथे हवेमध्ये आहे. छत्रक्षण गणेश मनेरा पुन्हा एकदा, मात्र आत्ता मध्ये कशी सुटी होताना दिसत नाही. झेल टिपला आणि इथे चौथा फलंदाज बाद टीमची धावसंख्या 29 असताना. पहिला फलंदाज खूप स्वस्तामध्ये 5 झाला होता गणेश, त्यानंतर दुसरा फलंदाज 5 झाला होता, संख्या होती 6 आणि त्यानंतर 23 धावांची चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. मात्र पार्टनरशिप सुरुवातच्या विकेटला जर आली असते तर नक्की चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता. मात्र इथे सागरची खेळीचा अंत झाला आणि येणारे खेळीचे फक्त 3 आणि टीमला धावसंख्येची आवश्यकता आहे ही 25 असं हे मॅचचं समीकरण आहे. पुन्हा एकदा बॅकसाईडवर झाला, ऑन साईडला चेंडू खेळतोय, अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जाईल शॉर्ट्स मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळते नंदू याच्या माध्यमातून. एक सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 30 धावा. या 30 धावा पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं तर चेतन याने कुठल्या होत्या 3 षटकार आणि 2 चौका राजच्या मदतीने, आणि त्याच कारणाने इथे मोठी धावसंख्या उभारली सुनील स्पोर्ट्स वाजवेल या टीमने. आणि 14 धावांची प्रति षटकामध्ये धावसंख्या मेंटेन ठेवली होती आणि त्याचा पाठलाग करताना मात्र इथे खराब परिस्थिती जाणवली. सुरुवात खराब झाली होती कालिका मदा स्पोर्ट्स टीमची. पहिला फलंदाज शून्यावर, त्यानंतर 5 नंतर 6 विकेटसाठी चांगली पार्टनरशिप झाली होती 23 या धावसंख्येची. तर पहिल्या डावर जर नजर टाकली तर पहिला विकेट पडला होता 6 या धावसंख्येवर. ज्ञान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय फलंदाजाचं, बीट करतोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या इनिंग मधला आणि इथे कालिका माता स्पोर्ट्स संघाला परतीचा प्रवास करावा लागेल आणि सुनील स्पोर्ट्स पार्टनर हा संघ दुसऱ्या पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. अंतिम चेंडू या मॅच मधला चांगला शॉर्ट सिलेक्शन केला होता, सुरक्षेच्या पलीकडे जाईल का, मात्र तिथे चेंडूला थांबवला जातोय आणि एक सिंगल. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चेतन, त्याची निवड केली जाणार आहे. आपल्यातून बॅटिंग याच्या माध्यमातून पाहायला गेल्या 3